माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मीना यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी बोलताना केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे. कोल्हापुरातील आई महालक्ष्मी मला आज पावली. मला आठवते सप्टेंबर 28 रोजी मी कोल्हापुरात जायला निघालो होतो आणि त्यावेळी हसन मुश्रीफ, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी मला कोल्हापूरला जाऊ दिलं नाही, पण आज महालक्ष्मीनं आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. मी दोन उदाहरणं देतो. रजत कंझ्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हसन मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यात 13,85,00,000 रुपये आले. हे पैसे आले 2013 ते 2014 मध्ये, पण ती कंपनी 2004 मध्येच बंद झाली होती. जी कंपनी अस्तित्वातच नाही तिथून ते मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यात येतात, तिथून ते साखर कारखान्याच्या खात्यात जातात. माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 24,75,00,000 रुपये, ही कंपनी ही कधीच बंद झालेली. याच कंपनीच्या नावानं बँक अकाउंट उघडण्यात आलं. हसन मुश्रीफ रोख पैसे देतात, त्याच पैशाचा चेक बनवून कुटुंबियांच्या खात्यात जमा होता असा आरोप सोमय्यांनी बोलताना केला आहे.